जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजपासून सर्वत्र शाळा महाविद्यालय सुरू झाली आहे। आज महाविद्यालयातील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। विद्यार्थ्यांचा तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी जामनेर शहरातील गीताबाई दत्तात्रय महाजन कला, केशरीमल राजमाल नवलखा वाणिज्य व तसेच मनोहर शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ज्युनियर कॉलेजचा आज ओपनिंग डे होता, फर्स्ट दिवस, आणि म्हणून आम्ही ठरवलं असतं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि मी पण सांगितलं त्यांना की आपल्याला सर्वांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करायचं आहे। कारण आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे, पालकांनासुद्धा आणि मुलांनासुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्या पोपट्यामध्ये पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाची असते की मला श्रम न करता काही मिळायला पाहिजे, पण तसं नाही आहे मित्रांनो। आपल्याला म्हणून आम्ही प्रत्येकाला बोलवलं, आज सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि सर्व मुलांना बोलवून आज त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि प्रत्येकाला आपलं कॉलेज जे आहे, आपल्या कॉलेजविषयी जे गुडविल आहे किंवा जे नाव आहे आपलं जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणून फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्ही सगळ्यांना पालकांना जाणीव करून देण्यासाठी मुलांनाही सांगितलं की तुम्ही आपल्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला पाहिजे, त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना काय काय स्कोप आहे, आणि आपल्याला फक्त कॉपी सेंटरला न जाता रेग्युलर कॉलेज करून आपले बुद्धीमध्ये आणि आपलं एनहान्समेंट कसे होईल, आपलं स्किल कसं डेव्हलप करता येईल। कारण आजकालच्या मुलांना कसं आहे, स्किल डेव्हलपमेंट, मार्क जरी 90% असले तरी त्यांना कुठलाही स्किल नाही म्हणून त्यांना जॉब मिळत नाही, आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये आमचे मॅनेजमेंट असेल, सगळे संस्था चालक असतील, सर्वांनी आम्हाला नेहमी सपोर्ट असतो आणि म्हणून सर्वांना बोलून आम्ही त्यांचा स्वागत केलेलं आहे, जेणेकरून मुलांमध्ये उत्साह निर्माण होऊन जाईल आणि आम्हाला तो मुलांचा उत्साह दिसला जाणवला आणि सर्व मुलं जे आहे ते आज पहिला दिवस असल्यामुळे संख्या बरीच आहे तरी पण 50%, पण 18 तारखेपासून रेग्युलर आमचं कॉलेज सुरू होऊन जाईल आणि शेड्यूलप्रमाणे आम्ही सगळे प्रोग्राम रन करणार होतो। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।